मित्रांनो नमस्कार. येत्या शुक्रवारला म्हणजे 21 एप्रिल धारणी येथे अतिशय भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित आपल्या गवळी समाज संघटनेमार्फत केले आहे. आणि या रक्तदान शिबिराला आपण मेळघाटातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हायचं आहे. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे रक्तदान शिबिरशी आमचं काय घेणं देणं, तर वास्तविक पाहता आपण हे जाणू शकतो की खूप सारे आपलेच लोक जेव्हा दवाखान्यात जातात खूप लोकांना वेगवेगळ्या अडचणी येतात, खूप सारे वेगवेगळे आजार असतात, कुणाचा ॲक्सिडेंट्स होतो, अपघातातून सुद्धा खूप साऱ्या लोकांना इंजुरीज होतात. आपण या सगळ्या लोकांना रक्ताची गरज असते, पण रक्त दान करणाऱ्यांची संख्या कुठंतरी आपल्या समाजामध्ये पाहिजे त्या प्रमाणात निर्माण होत नसल्या कारणाने पाहिजे तो रक्ताचा जो पुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाही, आणि त्यामुळे बरेचसे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. तर मित्रांनो आपला जो सनातन धर्म आहे या सनातन धर्मामध्ये सुद्धा दानाला खूप महत्त्व आहे. मग ते विद्यादान असो, संपत्ती दान असो, त्यानंतर पैसा दान असो, त्यानंतर अन्नदान असो, दानाचे असे खूप सारे प्रकार आहेत. त्यामध्येच रक्तदान हे सुद्धा अतिशय श्रेष्ठ असं दान आहे. आणि रक्तदान केल्याने आपण जीवनामध्ये जे समजा आपण आपल्या जो पुण्याचा साठा जो आपण हे करत असतो तो पुण्याच्या साठामध्ये नक्कीच वाढ होते. म्हणजे रक्तदान केलं पाहिजे. मित्रांनो मला गर्वाने सांगावं असं वाटते की मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 19 वेळा रक्तदान केलेलं आहे. ज्यावेळेस मी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेस आमच्या त्या काळातील जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी सांगितलं होतं की रक्तदान केल्यानं माणसाचं एक पुण्य होते. आणि त्यानंतर दुसरं काम असं होते की जो जसं आता आपण एक झिरा पाहतो जंगलामध्ये, जेव्हा आपण गाई म्हशी चारायला जातो तर गाई म्हशी चारत असताना आपल्याला एक लक्षात येते की झिरा जो असतो तो खूप जुना जर असेल त्याच्यातलं पाणी काढल्याने गेलं तर ते पाणी सडून जाते. आणि त्या सडल्यामुळे काय होते की त्याच्या आजूबाजूला माशा बसलेल्या असतील आणि गंदगी, आणि तिथलं पाणी प्यावंसं वाटत नाही. तोच जर तुम्ही झिरा उपसून टाकला आणि उपसल्यानंतर त्या झिऱ्यामधलं पाणी काढलं तर तो पाणी नवीन जे आलेलं पाणी असते ते शुद्ध असते आणि पिण्यासाठी पोषक असते. तसंच माणसाचं जे रक्त असते हे रक्त जर समजा आपण 200 मिलीच्या आसपास जर काढलं तर आपला शरीरातून जे पाहिजे ते रक्त निघून जाते आणि आपल्याला एक शुद्ध रक्त नवीन येतो. कारण त्या रक्ताच्या पासून आपल्याला पुन्हा एक नवीन उर्मी मिळते, नवीन आपल्या बॉडीमध्ये सेल्स तयार होतात आणि आपल्यामुळे दुसऱ्याला आपण एक जीवनदान सुद्धा देतो. म्हणून मला असं वाटते की अतिशय उत्कृष्ट, पवित्र आणि अतिशय सुंदर असं हे काम आहे रक्तदान करणे. आणि या 21 एप्रिलला धारणी येथे आपल्या गवळी समाज संघटनेतील जे कार्यकर्ते आहेत, आदरणीय जगदीश भाऊ हेकडे असो, आदरणीय रामदास भाऊ भाकरे असो, आदरणीय आपले ज्ञानदेवभाऊ येवले आहेत, राजाभाऊ पाटील आहेत, सदाशिवभाऊ खडके आहेत, या लोकांच्या प्रयत्नातून एक सुंदर असं कॅम्प आयोजन केल्या गेलेलं आहे धारणी येथे. तर नक्कीच आपण सगळ्यांनी या कॅम्पला यावं आणि भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती. तर धन्यवाद मित्रांनो.